पुण्यातील गोखलेनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबाची काळजी घेत व कुटुंबाच्या साथीने एक यशस्वी महिला त्वचारोग तज्ज्ञ म्हणून नावारूपास आलेल्या सौ ज्योत्स्ना जोशी। नमस्कार, धन्यवाद। महिला दिन विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी सोनाली। आज आपण भेटणार आहोत डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर ज्योत्स्ना जोशी यांना। त्यांच्याकडून जाणून घेऊयात की एक महिला आणि त्यांचं कुटुंब याच्यामध्ये तडजोड करताना कशा पद्धतीने त्या आज एवढ्या सक्सेसफुल आहे। मॅडम, काय सांगाल तुम्ही, सुरुवात कशी झाली? सुरुवात कशी झाली म्हणजे ज्या वेळेला मी लग्न करून आले तिथे, तर त्यावेळेला माझ्याकडे काही नोकरी नव्हता। मी नुकतीच पास आउट होते आणि मला लगेच माझ्या सासऱ्यांनी लगेच मला दवाखाना काढून दिला। पण मी होते मी 25 वर्षाची आणि अवतीभोवती जवळजवळ 50 डॉक्टर्स होते ज्यांना एक्सपिरियन्स होता आलं, तर माझ्याकडे फारसं कोण फिरकत नव्हतं। आय बी व्हेरी फ्रँक अबाउट दॅट। बट देन मग मी परीक्षा दिली MPSC आणि MPSC परीक्षा मी पास आउट झाल्यावर मग मी गेझेटेड ऑफिसर आहे आणि मग मी SIS आणि हे काम करताना माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे, कारण की घरच्यांच्या सपोर्टशिवाय मला हे करणं शक्यच नव्हतं। म्हणजे ॲज अ डॉक्टर मला 33 hours ड्युटी ॲट अ स्ट्रेच असायचं, म्हणजे नॉन स्टॉप आय हॅज टू गो टू द हॉस्पिटल। आफ्टर 33 hours आय गॉट द टाइम टू कम बॅक अगेन। सो ह्या वेळेत मी घर सांभाळलं, माझा मुलगा लहानपणानंतर मग मुली पण जन्माला आली, त्यांचं सगळं बघणं, त्यांचं शिक्षण, त्यांना म्हणजे डबा करून देणं, त्यांना पोचवणं, ह्याच्यासाठी म्हणजे माझे सासू सासरे लढण ह्याची ह्या सगळ्यांनी खूप मदत केली आणि त्यांच्याशिवाय शक्यच शक्यच। काही अडचणी अशा आहेत काही आठवण राहिली होती, अडचणी आल्या पण त्याच्यावरती खूप मात केली आणि पुढे सरकार। हो, डेफिनेटली एक काळ असा होता की आम्हाला आम्ही 0 स्टार्ट केलेलं आहे। इनफॅक्ट ज्या वेळेला म्हणजे आमचं लग्न झालं त्यावेळेला मी आणि सर आम्ही नुकतेच पास आउट होतो, ते इंजिनियर आणि मी डॉक्टर असं म्हणून कसं फायनान्शियली आम्ही काहीच नव्हतो। म्हणजे जरी माझे सासरे म्हणजे व्हेरी गुड लेवल ही इज नाव ऑल्सो, पण ह्यांचं असं म्हणणं होतं की वी शूड डू एव्हरीथिंग बाय असेल्स, वी शूड ट्राय एव्हरीथिंग बाय असेल्स, की वी शूड टेक लेस सपोर्ट फ्रॉम द फॅमिली और वी शूड गिव्ह सपोर्ट टू द फॅमिली, की असं करून आम्ही केलेलं आहे। तर मग सुरुवातीला आम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले नाही असं नाही, आणि त्याच्यात म्हणजे असं त्यातल्या त्यात मी जरा बऱ्या बॅकग्राऊंडमधून आलेली, म्हणजे फायनान्शियली साऊंड बॅकग्राऊंडमध्ये आलेली, मला हे तडजोड हे जमत नव्हतं आधी, कधी करायची वेळ आली नव्हती सुरुवातीला। माझे वडील कमिशनर होते कस्टमर सेंट्रल एक्साइजचे, पण तसं फायनान्शियली आय कम फ्रॉम अ व्हेरी गुड बॅकग्राऊंड, बट इनिशियली मला केम हिअर ऑल्दो माय म्हणजे सासर चांगलंच आहे काहीच प्रश्न नाही, पण ह्यांचं जिद्द होतं की मी माझ्या ह्याच्यावर काहीतरी करावं। मग त्याच्यात मग थोडं सुरुवातीला त्रास झाला फायनान्शियली आलाच, पण मग ते आम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागलं। म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ यू गो टू सी, म्हणजे मी आधी लग्न झाल्यावर कधी तडजोड केली म्हणजे 1 liter चितळे करायची, मग ते कुठे जवळ ना आमच्या बजेटमध्ये, मग 1/2 liter चितळे, मग 1/2 liter कात्रज, मग ऑल्टरनेट एक कात्रज, असं करत करत ॲडजस्टमेंट करत करत आम्ही पण ते नाव गेम कंप्लीट असेल। आता खूप बाबा लक्कराच्या वगैरे निघणार होतात, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अजूनही महिलेकडे त्या मागणीने बघितलं जातं की तुच्छ आहे, कळत नाही, आकर्षण्य आहे, तर एक महिला म्हणून तुम्ही काय सांगाल की खरंच आता परिस्थिती म्हणजे काळानुसार पुरुषांची जी समज आहे ती बदलायला हवी आहे, तर जे आता ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये त्या महिलेला किंवा ज्या मुलीवर अत्याचार होतात त्या मुलीला दोषी ठरवलं जातं की नाही काहीतरी तिची चूक असल्याशिवाय ही घटना तिच्याबरोबर घडू शकत नाही। काय वाटतं, कुठलीही गोष्ट एका साईडनं होतच नाही, दोन्ही साईडनं काहीतरी प्रॉब्लेम्स असतात त्याच्याशिवाय होत नाही। तर जर तुम्ही म्हटलात की पुरुषांमध्ये ही अशी भावना जागृत होती, म्हणजे त्याच्यासाठी मीडिया इफ यू गो टू सी सॉरी टू से दॅट, पण मीडियाचा गैरफायदा घेतात मुलं, तर त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण अशी स्टिम्युलेटिंग ज्या वेळेला क्लिप्स बघतो किंवा डिस्कशन्स होतात बॉईजमध्ये, कारण की आता आमच्या म्हणजे आम्ही सगळ्या टाईप्स फील करतो, म्हणजे मी डर्मॅटोलॉजिस्ट असल्यामुळे व्हेनरॉलॉजी हे आमचं पार्ट झालेलं आहे। व्हेनरॉलॉजी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज हे पण आमच्याकडे येतं किंवा HIV पण आमच्याकडे स्पेशल येतं। तर मग असं लक्षात येतं की ज्या वेळेला आपण असे क्लिप्स बघतो किंवा असे एन्व्हायरमेंटमध्ये राहतो त्यावेळेला त्यांना जास्ती इच्छा होते असं करायची, म्हणजे मग त्यांच्यामुळे प्रॉब्लेम येतो। आणि महिलांमध्ये असं असते की आपल्याला माहिती आहे की आपण जर व्यवस्थित असलो तर सहजासहजी पुरुषांची हिंमत होत नाही आपल्याला असं काय करायला, की ते घाबरतात पुरुष। तसं म्हणजे बघायला गेलं की वुमन आर मोर डेअरिंग दॅन द मेन्स,
आपण जर व्यवस्थित कपडे घातलो आणि आपण तसं ऍक्ट नाही केलं की त्यांनी आपल्याला त्यांनी प्रोवोक होऊन आपल्याला काही असं ऍडव्हान्सेस करावं, तर मग फिमेल्स आर सेफ. अँड इफ यू आर ट्रॅव्हलिंग ॲट लेट लेट ॲट नाईट ऑर समथिंग ऑफ दॅट सॉर्ट, यू शूड टेक प्रॉपर प्रिकॉशन्स इन ॲडव्हान्स. इट इज बेटर, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे यू शूड टेक प्रिव्हेन्शन्स बिफोर ओनली, की तुम्हाला माहिती आहे आपल्याला मिडनाईटला यायचं आहे, तर मग त्यावेळेला तुम्ही कोण फिमेल कंपॅनियन्स घ्या किंवा कोणत्या आपल्या ओळखीचा ड्रायव्हर ठेवा, असं काहीतरी करून असं आणता येता येतं. नाहीतर पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस घ्या की जिथे ड्रायव्हर असतो बरेच पॅसेंजर्स असतात, तसं काहीतरी करता येतं. किंवा सेकंड ऑप्शन म्हणजे आता एक निघालेलं आहे की एक परफ्यूम सारखं असते, एक छोटंसं मिळतं ते छोटीशी परफ्यूम, म्हणजे आपल्या लिपस्टिक सारखं दिसतं ते, ते जर आपण जर स्प्रे केलं आपल्याला असं वाटलं की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो स्प्रे केला तर असं काहीतरी हवेत उठतं की त्या माणसाला अनकंट्रोलेबल त्याला शिंका येतात आणि त्याला ब्लड असं दिसायला लागतं. हे इफ यू आर ट्रॅव्हलिंग इन नाईट यू कॅन कॅरी दॅट. हे म्हणजे अतिशय, म्हणजे तुम्ही पण ट्राय करी करून बघा ते. म्हणजे अचानकपणे एकदा मी एका मेडिकल स्टोअरमध्ये काहीतरी दुसरी गोष्ट घ्यायला गेलो होते, तर त्यांनी असं स्प्रे केलं ते चुकून, त्याच्याही लक्षात नाही आलं काय आले. म्हणजे आमच्या अर्थात जे मेडिकल स्टोअरमध्ये जे कोण होते ते सगळे बाहेर गेले. असं काहीतरी प्रोटेक्टिव्ह आपल्याला ठेवतात. किंवा आपलं सेल्फ डिफेन्स शिका तुम्ही, यू कॅन डू दॅट, यू लर्न जुडो कराटे ऑर समथिंग ऑफ दॅट सॉर्ट अँड लर्न टू प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड बी इन अ प्रॉपर ड्रेसिंग सो दॅट पीपल आर नॉट प्रोवोक्ड बाय युअर. कॉलेजमध्ये जातात त्यांना बाहेर राहावं लागतं, पुरुषांमध्ये फिरावं लागतं, तर त्या महिलांसाठी काय सांगतात तुम्ही की सक्सेसफुल म्हणजे एक महिलेला का प्रत्येक ठिकाणी खूप कमी लेखलं जातं, तर तिथे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे की खूप प्रॉब्लेम्स येतात त्यांना त्या कामाच्या वेळेस. आपल्या मेल डॉमिनंट सोसायटी आहेतच. आता तुम्ही किती जरी म्हटला की आपण वुमन एम्पॉवरमेंट वगैरे असे सगळ्या गोष्टी असं काहीतरी म्हणतात, तरी आपल्या मेल डॉमिनंट सोसायटी आहेच. तर मग ह्या वेळेला आपल्याला एकतर आपल्याला फिअरलेस राहायला पाहिजे, जसं अभी हे नाव जे आहे फिअरलेस, की यू हॅव टू बी फिअरलेस. आपल्याला एकदम असं म्हणायला निरपोरायसारखं व्हायचं नाही की म्हणजे माझ्यावर अत्याचार होतो आणि मी रडत खडत बसणार वगैरे असं नाही, पण आपल्याला एकदम ललिता पवारसारखं व्हायचं नाही की हां असं. पण यू हॅव टू टेक समथिंग इन बिटवीन अँड यू हॅव टू एस्टॅब्लिश, म्हणजे आपल्याला एक ॲटिट्यूड पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं जे आपल्या क्वालिटीज आहेत ते ओळखले गेले पाहिजे. टेक इट फॉर ग्रांटेड असं करायचं नाही, आणि आपल्याला ज्यावेळेला आपण ते नाही दाखवणार, आपलं थोडं ॲटिट्यूड दाखवणार. ॲटिट्यूड म्हणजे असं नाही की वह चाललं की आपण समोरच्याला असं बघायचं, पण नाही तो ॲटिट्यूड नाही. आपल्याला सगळ्यांना मिळून मिसळून पण आपलं म्हणजे आपली पायपुष्णी नाही करता आली पाहिजे. ज्यावेळेला ते स्त्रीला ते समजेल त्याच वेळेला ती पुढे समजू शकते, नाहीतर मग ह्या सोसायटीमध्ये तिचं जनवार्तानेच महिला दिन विशेष मध्ये आज आपण जोशना जोशी यांना भेटलो. मॅम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. महिलांसाठी कौटुंबिक झगड्यातनं कशा परिस्थितीतनं लढा देतात आज त्या खूप सक्सेसफुल वुमन्स आहेत. तुम्हाला तुमच्या भावी याच्यासाठी हॅपी शकतो.